वो डालो ऐसा कि ऐसा गतपन है तो फिर क्या है ऐसा तिया ऐसा गतपन है ये ऐसा गतपन है हाँ गतपन ये सब Very excited, very dumb, excited. Mangesh. Yes, we are in Taj Lands and we are going to collab with a super person, very intelligent and very Kantara. ब्रह्मशास्त्र के लिए रवि शास्त्र आमच्या इथून मोठे मोठे सेलिब्रिटीज जाता येता जाता येतात असं वाटतं मित्र आहे आमचे पहिले पण सोबत आम्हाला पिघल ते नाही आम्हाला ऐसी मॅटर नाही तरी बॉडी गार्ड नाही हकलत तरी आम्ही आम्ही जवळ आहे हम रहते सकती है उपेंद्र लिमय सर इथून जाताना कळलं का भीती का वाटते कळलं भीती का वाटते आता मंगेश माझा ट्विटर अकाउंट सस्पेंड होतो त्याची भीती वाटते जास्त पुढे माझे सगळे जे काही 200 फॉलोअर्स त्यांचं काय होतं एवढे सारे 200 फॉलोअर्स हे सेलिब्रिटी वगैरे आपल्याला काय वाटत नाही मी तर फोटो फोटो काढायला कधी जातो बेसिक तर त्यांनी आपल्यासोबत फोटो काढले पाहिजे मी म्हटलं बॉडी गार्डला थांबून ठेवा लांब ना जे काही ते लांब ना हाय हॅलो तिकडनं आपण आपण राहते सक्तीचे कोणाला फोटो बिटो देत नाही तर मग चंकी पांडे चालले मग प्रसाद आणि मंगेश आपण आलोय आज तर कसं वाटतंय काय सध्या वाटतंय तुम्हाला वेल पिच थोडी गेली आहे तो मेरे ख्याल से बाउंस में काफ़ी दिक्कतें आएंगी बट इंशाल्लाह बॉयज विल प्ले वेल डेफिनेटली इटली या द पट्टन कडोली एंड और निगडी कड़की दापोडी या आई रियली थिंक दैट दिस टू शैल स्टे स्ट्रांग एंड बाबर शैल पास या हॅपी दिवाळी हे खोटं आहे इन्फ्लुएन्सर झालाय हा त्यामुळे खोटं बोलतो प्रोडक्ट बद्दल सोयाबीन नाही आवडलं मला बिलकुल नाही आवडलं कुठे आहेस तू ताज लँड फेन वेट करतोय रिषभ शेट्टी फ्री व्हायला एकदा फ्री झाले की लगेच पार्टी कंटाळा आला मला तू सांग काय करतोयस काय थांबतोय वाट बघताय द बेस्ट पार्ट इज ऐक ना शूट काय करणार आहे तू म्हटलं असं असं करणार आहे तू काय करणार आहे इमिडिएटली सोचे सोचिंग तेवढ्या देवेंद्र शर्मा इथून गेला अरे प्रतिक गांधीला आपले बाकीचे क्रिएटिव तिकडे सर का किती का कसं वाटतं आपलं काय होतच नाही काय वाटणार ना काय होतच नाही जेवण खूप चांगलं वाटतं जेवण चांगलं खाली चेपलंय म्हणून खाली बघ फोटोशूट खाली बघून ताज मध्ये मिशा ताज मध्ये पाटील आज गाजवणार धन्यवाद तुम्ही गुरु
बोला कि सर मुझे ना एक बात आपकी बहुत अच्छी लगती है, आप ना बहुत ग्राउंडेड है, आपकी संस्कृति को फॉलो करते हैं, ये देखिए आपके कपड़े में संस्कृति को फॉलो करना चाहिए। तो फिर आप बोले कि यार धन्यवाद धन्यवाद। तो मैं बोलूँगा कि आपको जो सीन है ना मूवी का जो आप हीरोइन को चिमटी काटते वो मुझे बहुत अच्छा लगा, मैंने भी बचपन में बहुत ऐसी चिमटियाँ काटी थी। तो आप बोलेंगे कि तो फिर क्या हुआ पाटिल साहब, पाटिल नाम है इस कैरेक्टर, फिर क्या हुआ पाटिल साहब? तो फिर मेरे बाप ने एक बड़ा सा चिमटा लाया और मेरी चिमटी काट दी। तो फिर उसके बाद भी मैंने कुछ नहीं किया। एक्चुअली मेरा एक लड़का है मंगू, तो वो मुझे बोला कि कंतारा फिल्म देखने चलते हैं। तो मैं उसको बोला कि नहीं मुझे बहुत कंटा आया, हम बाद में जाएंगे। तो लेकिन वो फिर लेके गए मुझे फोर्सफुली, लेकिन सर क्या मूवी था, लास्ट के 10 मिनट तो मैं ऐसे बैठ के देख रहा था। तो आप बोलेंगे कि हाँ मालूम है आपका लड़का बहुत अच्छा है, मंगू, मंगू नाम है आपका लड़का, बहुत अच्छा है मंगू। तो मैं बोलेगा नहीं सर वो बहुत गलपन है। अभी गलपन है मतलब एक मराठी में ऐसा होता है कि बाप लोग बोलते हैं लड़की लोग, इसका मतलब है कि येड़ा है। तो आप बोलेंगे कि आपको फेमस डायलॉग है मुझे सिखाओ ना पाटिल जी, तो मैं आपको फिर वो डायलॉग सिखा दूँ। वो डायलॉग ऐसा कि इतना गलपन है, तो फिर ऐसा तिया इतना गलपन है, वो सिखा देना मुझे। अच्छा वो गतपने वाला अभी सिखा दो, ये देखो कैसा करने का, एकदम कॉन्सेंट्रेशन करने का और बोलने का, तिया इतना गतपने, क्या तिया इतना गतपने, ऐसे गतपन है। क्या बात है सर, क्या बात है, मस्त मस्त मस्त। हाय हर्षल, निखिल, टीम मंगा जी, ऑल द बेस्ट, बहुत अच्छा काम कर रहे हैं आप लोग। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच, थैंक यू। तो आज फाइनली आमचा खूप चांगला असा दिवस गेलेला आहे, आणि मंगेश आता मी आता मिशा पुसतो आम्ही ऋषभ शेट्टीला भेटलो आणि इतकी मजा आली आज। तर मंगेश कसा होता आजचा दिवस आणि आपण आज काय केलंय? सात दिवस कधीच विसरू शकत नाही, आज आम्ही ऋषभ शेट्टी बरोबर कोलॅब केलेलं आहे। थँक गॉड, थँक यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी, आणि तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढी साथ दिलीस, त्याच्यामुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे। येस, थँक्यू।